भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्ये देशातल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम, नियमांचं पालन असं सगळं असतानाही केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे याचा BBC प्रतिनिधी सौतिक बिस्वास आणि विकास पांडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. January 2020 केरळमध्ये भारताचा पहिला कोरोना रुग्ण आढळला. चीनमधल्या वुहान इथे शिकत असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. देशातल्या कोरोना संसर्गाची ती सुरुवात होती. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि ते देशातला एक हॉटस्पॉट बनलं. March 2020 देशातल्या अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. टेस्ट, ट्रेस, आयसोलेट या त्रिसूत्रीला प्रमाण मानत केरळने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोरोना वाढीला आळा घातला. कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याचं चित्र केरळने देशाला दाखवलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केरळमध्ये विषाणूला रोखण्यात यश मिळवता आलं, तेव्हा कोरोना मृत्यूदरही कमी होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण हे झपाट्याने वाढलं. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना वाढीला आळा घातल्याचं चित्र असताना केरळमध्ये कोरोना शमण्याची चिन्ह दिसत नव्हती. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केरळमध्ये केवळ 3% लोकसंख्या राहते, परंतु कोरोना रुग्णांच्या बाबतीत हेच प्रमाण व्यस्त होतं. देशातल्या कोरोना रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण सध्या केरळमध्ये. कोरोना विषाणूची पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून विषाणूची लोकांना संक्रमित करण्याची क्षमता वाढल्याचं स्पष्ट झालंय. सोप्या शब्दात कोरोनाच्या एका विषाणूने एकापेक्षा जास्त माणसांना संक्रमित केलंय. याचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णसंख्येत झालेली झपाट्याने वाढ. हे रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अन्य काही उपाय करणं आवश्यक आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांचं प्रमाण दर महिन्याला 10% एवढं आहे. केरळ राज्यात आतापर्यंत 3.4 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 16,837 जणांचा यात मृत्यू झालाय. भीतीदायक वाटणारे हे आकडे खरी कहाणी उघड करून सांगत नाहीत असं मात्र आता संसर्ग तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या होत आहेत. देशात प्रति दशलक्ष कोरोना चाचणीचं जेवढं प्रमाण आहे त्याहून दुप्पट प्रमाणात केरळमध्ये चाचण्या होत आहेत. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात राहिला आहे. केरळमध्ये दर 2 पैकी 1 व्यक्तीला झालेला संसर्ग टिपला जातोय. अन्य राज्यांमध्ये 30 व्यक्तींपैकी 1 व्यक्तीला झालेला संसर्ग टिपला जातोय. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जातात. अतिशय कार्यक्षम पद्धतीने या चाचण्या होतात. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर ट्रेसिंगच्या माध्यमातून त्याच्या जवळच्या माणसांचा शोध घेतला जातो. टेस्टिंगही योग्य पद्धतीने केंद्रित केलं जातं असं डॉक्टर गगनदीप कांग यांचं म्हणणं आहे. देशातल्या अव्वल व्हायरोलॉजिस्टमध्ये डॉक्टर कांग यांचं नाव घेतलं जातं. केरळमध्ये अँटीबॉडी चाचण्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. यात केरळमधल्या 6 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींपैकी 43% लोकांना कोरोना संसर्ग झालाय. अन्य देशात हे प्रमाण 68% आहे. अनेकांच्या मते केरळने कोरोना संसर्गासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. इथल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झालेली नाही. केरळचा कोरोना मृत्यू दर हा देशाच्या अंदाजे मृत्यू दराच्या प्रमाणापेक्षा 3% कमी आहे. कोरोना रुग्णांची नोंद न होण्याचं प्रमाण केरळमध्ये सगळ्यात कमी आहे. या राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 20% लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 38% 70% लोकांना यांचं वय 45 पेक्षा अधिक आहे त्यांना लसीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. याचा अर्थ केरळमध्ये चांगल्या पद्धतीने कोरोना चाचण्या होत आहेत. रुग्णसंख्येबाबत ते प्रामाणिक आहेत आणि इथला लसीकरणाचा वेगही उत्तम आहे. केरळचा लसीकरणाचा वेग पाहता कोरोनाच्या पुढच्या लाटा निर्माण झाल्या तर दुसऱ्या लाटेवढ्या त्या विनाशकारी नसतील असं डॉक्टर रिजो एम जॉन या आरोग्य अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलंय. मात्र संसर्ग तज्ज्ञांच्या मते कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी केलेली उपाययोजना हे सम्यक चित्र नव्हे. बहुतांश लोकांना अजूनही कोरोनाचा संसर्ग होतोय किंवा होऊ शकतो. आत्ता केरळमध्ये हेच होतंय असं डॉक्टर गौतम मेनन यांनी स्पष्ट केलंय. ते डिसीज मॉडेलिंग एक्सपर्ट आहेत. मृत्यूदर कमी आहे मात्र संसर्ग होऊ देणं धोक्याचं आहे असं प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर शाहिद जमील यांनी सांगितलंय. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे अधिक घातक धोकादायक व्हेरियंट समोर येऊ शकतात. हे व्हेरियंट लसीकरण न झालेल्या आणि कोरोना संसर्गही न झालेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात. केरळने लॉकडाऊन लागू करताना ते कौशल्यपूर्ण पद्धतीने लागू करायला हवं असंच आता अनेक संसर्ग तज्ज्ञांना वाटतंय.
त्यातच केरळने सणांसाठी आता परवानगी दिली आहे. यामुळे लोकांची गर्दी जमू शकते आणि इथलं कोरोना संसर्गाचं प्रमाण अजून वाढू शकतं. केरळसह देशातल्या इतर राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या bbcmarathi.com या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता.